आपण औरंगाबाद शहरामध्ये 10 ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये कोविड सिरो सर्वेक्षण केलं. हे सिरो सर्वेक्षण महानगरपालिकेच्या 115 निवडणूक विभागामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये दोन्ही स्लम आणि नॉन स्लम म्हणजे झोपडपट्टीच्या आणि झोपडपट्टीच्या बाहेरच्या अशा मंडळीचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जी सॅम्पल साईज होती ती साधारणतः 35 ते 40 लोक अशी सॅम्पल साईज होती आणि जवळजवळ आपण 4327 एवढे सॅम्पल घेऊन हे सर्वेक्षण केलं. हे सर्वेक्षण करून याचे रिझल्ट आता प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये बेसिकली औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे लॉकडाऊन सुरू झालं म्हणजे 22 मार्चपासून कोविडच्या संदर्भात जे जे स्थित्यंतर झाले साधारणतः 157 दिवसाचा काळ झाला आहे, 157 डेज. आणि आपण केलेलं सर्वेक्षण हे साधारण 10 ते 16 ऑगस्ट याच्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये अराऊंड 12% लोकांमध्ये कोविड विरोधी अँटीबॉडीज आढळून आलेले आहेत. त्याच्यापैकी काही प्रभागामध्ये हे खूप लक्षणीय प्रमाणात आले. त्याच्यामध्ये त्यांचं नाव मी फक्त उल्लेख करेल, सिल्लेखाना नूतन कॉलनी, त्याच्यानंतर म्हाडा कॉलनी, जुना बाजार, न्यायनगर, निजामगंज, संजय नगर या 5 वॉर्डमध्ये ते जास्त आलं आहे. ते साधारण इन द रेंज ऑफ 63 ते 39 असं आहे. पण माझी रिक्वेस्ट राहील की जरी इथं अँटीबॉडी जास्त असल्या तरी ह्या लोकांनीसुद्धा स्वयंशिस्त पुढं पाळायची आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिले.